विद्यार्थी मित्रों नमस्कार। मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण हवामान भूगोलशास्त्राची मांडणी करत आहोत। आतापर्यंत हवामान भूगोलशास्त्राच्या व्याख्या स्वरूप व्याप्ती पृथ्वीचे वातावरण, वातावरणाची संरचना, वातावरणाची रचना, सौर ऊर्जेच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे आडव्या दिशेतील वितरण या घटकांची मांडणी केलेली आहे। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वी तलावरील वातावरणाच्या उभ्या दिशेतील तापमानाचे वितरण याची मांडणी करायची आहे। मात्र तापमानाचे उभ्या दिशेतील वितरण अभ्यासण्यापूर्वी माझे काही मूलभूत प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि ही उत्तरं शोधून झाल्यानंतर आपल्याला तापमानाचे उभ्या दिशेतील वितरण नेमके कशा प्रकारे आढळते तर याची मांडणी आपल्याला अतिशय थोडक्यात आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून करायची आहे। माझा पहिला मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे हवेच्या तापमानाचे उभ्या दिशेतील वितरण म्हणजे काय। आपण या प्रश्नाचे उत्तर आपल्या वहीत लिहून काढा। मला खात्री आहे आतापर्यंत आपण या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वहीत लिहिले असेल। उंचीनुसार वातावरणाच्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलास हवेच्या तापमानाचे उभ्या दिशेतील वितरण म्हणून ओळखले जाते। वातावरणाचा विचार करता तपांबर, स्थितांबर, दलांबर, उष्णांबर आणि बाह्यावरण असे वेगवेगळे स्तर आढळतात। यापैकी तपांबरामध्ये उंचीनुसार तापमानात घट होत जाते, त्यानंतर स्थितांबरामध्ये पुन्हा उंचीनुसार वाढ होते, जलांबरामध्ये उंचीनुसार घट होते आणि पुन्हा उष्णांबर आणि बाह्यावरणामध्ये उंचीनुसार तापमानात वाढ झालेली दिसून येते। आपल्याला याची विस्तृत मांडणी करायची आहे, पण तत्पूर्वी आणखी एक प्रश्न खास तुमच्यासाठी आहे, तो म्हणजेच उंचीनुसार हवेच्या तापमानात बदल का होतात। आपण काही वेळासाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करा आणि मी मांडलेली उत्तरे आणि आपण लिहून काढलेली उत्तरे याच्यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न करा। यापूर्वी आपण वातावरण आणि वातावरणाचे तापमान याचा अध्ययन कदाचित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर केलेला असेल किंवा तुमच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून देखील कदाचित आपल्याला या प्रश्नाची उत्तरे मिळू शकतील। उंचीनुसार तापमानात बदल होतात, हा बदल सर्वत्र सारखा नाही, मात्र याची काही मूलभूत कारणे आहेत आणि यापैकी पहिलं कारण ते म्हणजेच वातावरणाच्या संरचनेतील बदल। वातावरणामध्ये वेगवेगळे वायू, धूलिकण, जलबाष्प यांचं प्रमाण आढळतं आणि त्यालाच वातावरणाची संरचना असे म्हणतात। या वातावरणाच्या संरचनेचा जर आपण विचार केला तर उंचीनुसार या वातावरणाच्या संरचनेमध्ये बदल होत जातात। भूपृष्ठाचा जर आपण विचार केला तर भूपृष्ठालगत वजनाने जड असणारे वायू यांचं प्रमाण अधिक आहे, शिवाय धूलिकण, जलबाष्प यांचं प्रमाण हे भूपृष्ठालगत अधिक असलेलं दिसून येतं। याउलट अधिक उंचीवर गेल्यानंतर वजनाने हलके असणारे वायू आपणास त्या ठिकाणी पाहावयास मिळतात आणि याचा परिणाम हा पृथ्वीच्या वातावरणाच्या उभ्या दिशेतील तापमानाच्या वितरणावर झालेला दिसून येतो। वातावरणाच्या संरचनेमध्ये उंचीनुसार बदल झाल्यामुळे वातावरणाचा जो काही वायुभार आहे या वायुभारामध्ये देखील बदल होत जातो, म्हणजेच उंचीनुसार वातावरणाचा वायुभार हा कमी झालेला दिसून येतो आणि या बदलत्या वायुभाराचा परिणाम म्हणून वातावरणातील तापमानामध्ये देखील बदल झालेले दिसून येतात। उंचीनुसार वातावरणाच्या संरचनेत बदल होतो, वातावरणाच्या वायुभारात देखील बदल झालेला दिसून येतो आणि त्याचा परिणाम म्हणून हवेची घनता देखील बदलते। भूपृष्ठालगत असणारी हवेची घनता अधिक असते, याउलट अधिक उंचीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी हवेची घनता कमी झालेली दिसून येते आणि हवेची घनता कमी झाल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणचं जे काही हवेचं तापमान आहे
या तापमानात काही वेळेला घट होण्याची शक्यता असते, किंबहुना ती घट होते। याशिवाय इतर काही घटक आहेत, या घटकांचा परिणाम म्हणून उंचीनुसार हवेच्या तापमानात बदल होत असलेले दिसून येतात। वातावरणीय प्रक्रिया देखील वातावरणाच्या तापमानावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत। वातावरणीय प्रक्रियांच्या मध्ये शोषण, परावर्तन आणि विकिरण या महत्त्वाच्या प्रक्रिया असलेल्या दिसून येतात। प्रत्येक प्रदेशानुसार या प्रक्रियांचं असणारं प्रमाण भिन्न असलेलं दिसून येतं। शिवाय उंचीनुसार या वातावरणीय प्रक्रियांच्या मध्ये बदल होत गेलेले दिसून येतात आणि त्याचा परिणाम म्हणून उंचीनुसार हवेच्या तापमानात देखील बदल झालेले दिसून येतात। विशेषतः वातावरणाची तापवण्याची क्रिया ही येणाऱ्या सौर ऊर्जेपेक्षा जी काही जाणारी सौर ऊर्जा आहे म्हणजेच इनकमिंग सोलर रॅडिएशनपासून वातावरण सहसा तापत नाही। वातावरण तापत असताना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी जी काही ऊर्जा आहे या ऊर्जेपासून वातावरणाची तापण्याची क्रिया घडते आणि ही क्रिया कंडक्शन, रॅडिएशन, इव्हॅपोरेशन यासारख्या प्रक्रियांच्या माध्यमातून घडत असलेली दिसून येते आणि साहजिकच या क्रियांचं प्रमाण उंचीनुसार कमी होत जातं आणि त्याचा परिणाम म्हणून उंचीनुसार हवेच्या तापमानात बदल झालेले दिसून येतात। वातावरणाच्या रचनेतील बदल हा घटक देखील उंचीनुसार वातावरणाचे तापमान कमी अथवा अधिक करण्याला कारणीभूत असलेला दिसून येतो। तापमानामध्ये वेगवेगळ्या वायूंची असणारी घनता, वातावरणाची संरचना, वायुगार हा झपाट्याने कमी होत जातो म्हणून तापमानामध्ये उंचीनुसार तापमानात घट झालेली दिसून येते। या उलट स्थितांबराचा जर आपण विचार केला तर स्थितांबरामध्ये ओझोन या वायूचे केंद्रीकरण झालेले आहे आणि ओझोन या वायूचे केंद्रीकरण झाल्यामुळे जी काही येणारी सौर ऊर्जा आहे या येणाऱ्या सौर ऊर्जेतील अतिनील किरणे या ओझोनच्या थरापासून शोषून घेतली जातात आणि त्याचा परिणाम म्हणून स्थितांबरामध्ये उंचीनुसार तापमानात वाढ होत गेलेली दिसून येते। दलांबरामध्ये पुन्हा उंचीनुसार तापमानात घट होते आणि उष्णांबरामध्ये मात्र पुन्हा उंचीनुसार त्या ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ होत गेलेली दिसून येते। तर या प्रकारे जी काही वातावरणाची रचना आहे या वातावरणाच्या रचनेतील असणारे जे काही बदल आहेत या बदलांचा परिणाम म्हणून उंचीनुसार हवेच्या तापमानामध्ये किंवा वातावरणाच्या तापमानामध्ये बदल झालेले दिसून येतात। ही काही मूलभूत कारणे आहेत। या मूलभूत कारणांच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाच्या तापमानाच्या उभ्या दिशेतील वितरणांची मांडणी अतिशय समर्पकपणे या ठिकाणी करता येणार आहे। आपण उंचीनुसार वातावरणाच्या तापमानामध्ये बदल का होतात याची मांडणी केली, आता आपल्याला प्रत्यक्षात उंचीनुसार वातावरणाच्या तापमानामध्ये कशा प्रकारे बदल होतात याची मांडणी अतिशय थोडक्यात या ठिकाणी करायची आहे। साधारणतः पृष्ठभागालगतचे तापमान हे 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेले दिसून येते। भूपृष्ठालगत जडवायू, त्यानंतर धुलीकण, जलबाष्प यांचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं। वातावरण तापण्याची क्रिया ही दीर्घलहरींच्या माध्यमातून होते म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौर ऊर्जा पोहोचल्यानंतर ही जी काही येणारी लघुलहरींच्या स्वरूपातील ऊर्जा आहे या ऊर्जेचं दीर्घलहरींमध्ये रूपांतर होतं आणि या दीर्घलहरींपासून वातावरणाची तापण्याची क्रिया घडत असते। शिवाय उंचीनुसार हवेची असणारी घनता कमी होते, उंचीनुसार वायुभारात घट होते, उंचीनुसार वेगवेगळ्या वायूंचं प्रमाण कमी होत जातं आणि याचा परिणाम म्हणून तापमानामध्ये उंचीनुसार तापमानात घट झालेली दिसून येते। आणि हा जो काही उंचीनुसार तापमानात घट होण्याचा दर आहे तो प्रति किलोमीटरला 6.5 अंश सेल्सिअस इतका आहे, त्यालाच लॅप्स रेट किंवा लोप दर असे म्हणतात किंवा त्याला सर्वसामान्य लोप दर म्हणून देखील ओळखले जाते। याचा परिणाम म्हणून तापमानाच्या वरच्या टप्प्यावर वातावरणाचे तापमान हे -70 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालेले दिसून येते। त्यानंतर तपस्तब्दी या स्तरामध्ये
तापमानात कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत। तपस्तब्धीच्या वर स्थितांबर स्तर आहे, या स्तरामध्ये ओझोनचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं आणि ओझोन या वायूचे केंद्रीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी ओझोनचा थर तयार झालेला आहे, ज्याला अर्थ अम्ब्रेला असे म्हणतात। पृथ्वीचे संरक्षक कवच किंवा संरक्षक छत्री म्हणून देखील त्याची ओळख आहे। तर हा ओझोनचा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो आणि परिणामी या थरातील तापमानात वाढ होत जाते। साधारणतः स्थितांबराची जी काही वरची मर्यादा आहे, ज्या ठिकाणी स्थितस्तब्धी नावाचा थर सुरू होतो, या ठिकाणी तापमान वाढून ते पुन्हा 0° सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं दिसून येतं। स्थितांबराच्या वर स्थितस्तब्धी नावाचा स्तर आहे, या स्तरामध्ये तापमानात कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत। त्यानंतर दलांबरामध्ये मात्र उंचीनुसार तापमानात घट झालेली दिसून येते, कारण या ठिकाणी तापमानाच्या वाढीला पोषक असणारे घटक जे आहेत हे घटक उंचीनुसार कमी होत गेलेले दिसून येतात। दलांबराच्या वरच्या पातळीचा म्हणजेच ज्या ठिकाणी दलस्तब्धी नावाचा स्तर आहे त्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणचं तापमान हे पुन्हा -80°C कमी झालेलं दिसून येतं। दलांबराच्या वर दलस्तब्धी नावाचा स्तर आहे, या ठिकाणी देखील तापमानात कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही आणि त्याच्यानंतर साधारणतः 90 किलोमीटर पासून जो काही वरचा टप्पा आहे तर त्याला उष्णांबर असे म्हणतात। उष्णांबराचा विचार करता उष्णांबरामध्ये तापमानात प्रचंड वाढ होत गेलेली दिसून येते आणि उष्णांबराचं जे काही सरासरी तापमान आहे हे 500° सेल्सिअस ते 2000° सेल्सिअस या दरम्यान असलेलं दिसून येतं। उंचीनुसार तापमानात या ठिकाणी प्रचंड वाढ होत गेलेली दिसून येते। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तपांबरामध्ये उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते, त्याला तापमानाचा उलटा क्रम असे म्हणतात। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण संपूर्ण पूर्ण झालेलं आहे। या प्रकरणाच्या अनुषंगाने काही कृती तुम्हाला करायच्या आहेत। पहिला घटक आहे तो म्हणजेच तुमच्या घरातील तापमान आणि घराच्या बाहेरचं तापमान याचं मोजमाप करा। यासाठी अतिशय छोटे तापमापक देखील तुम्ही वापरू शकता किंवा काही अँड्रॉइड ॲप आहेत, हे ॲप देखील तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करता येतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही रूम टेम्परेचर आणि एअर टेम्परेचर यांच्यामधील फरक शोधून काढा। शिवाय रूम टेम्परेचर आणि एअर टेम्परेचर याच्यामध्ये जर फरक असेल तर तो फरक असण्याचं कारण काय आहे याची मांडणी तुम्ही करायची आहे। जर ते तुम्हाला शक्य झालं नाही तर आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून या प्रश्नांच्यावर चर्चा करू। आपण आपल्या गावचा आयसोथर्मल मॅप तयार करावा, हे देखील मी असाइनमेंट तुम्हाला सांगतो। थोडंसं अवघड आहे, सर्वांना जमल असं नाही, पण प्रयत्न करून बघा। असं काय आहे का की गावामध्ये विशिष्ट भागातील तापमान अधिक आहे, दुसऱ्या भागचं किंवा दुसऱ्या गल्लीतल्या तापमानात काही फरक झालेला आहे, विशेषतः प्राकृतिक रचनेमध्ये जर भिन्नता असेल तर हे आढळू शकतं। काही गावांच्या मध्ये तसा फारसा फरक आढळणार देखील नाही। त्याचबरोबर तुमच्या गावातील तापमानाची आकडेवारी तुम्ही गोळा करायची आहे, ही तुम्हाला अगदी गुगल लोकेशनच्या माध्यमातून देखील तुमच्या ठिकाणचं असणारं तापमान किती आहे याची माहिती तुम्हाला मिळते आणि ती जी आकडेवारी आहे ती तुम्हाला सुटेबल ग्राफच्या माध्यमातून मांडायची आहे। म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी रेषालेख काढू शकता, स्तंभालेख काढू शकता आणि या रेषालेखांच्या माध्यमातून एखाद्या आठवड्यामध्ये तापमानात कशा प्रकारचा बदल झालेला आहे, तापमानात वाढ झालेली आहे, घट झालेली आहे, त्या तुमच्या ठिकाणचं कमाल तापमान किती आहे, तुमच्या ठिकाणाचं किमान तापमान किती आहे, त्याची सरासरी किती आहे याची मांडणी देखील तुम्हाला करायची आहे। म्हणून हे करून पहा, याच्या अंतर्गत मी तुम्हाला हे काही एक्सपेरिमेंट या ठिकाणी सांगितलेले आहे। शिवाय तुम्ही तापमानाचे रूपांतर कसे करायचे
याचे काही फॉर्म्युले मी या ठिकाणी दिले आहेत. सेल्सियस टू फॅरनहाइट रूपांतर करण्यासाठी जर आपल्याला फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर काढायचं असेल तर अंश सेल्सियस मध्ये जे काही तापमान दिलेलं आहे त्याला गुणिले 1.8 करायचं आणि त्याला अधिक 32 केलं की तापमान फॅरनहाइट मध्ये येतं. तुमच्या ठिकाणचं तापमान जर तुम्हाला सेल्सियस मध्ये माहिती असेल तर ते फॅरनहाइट मध्ये रूपांतर करा. जर तुमच्या ठिकाणचं तापमान तुम्हाला फॅरनहाइट मध्ये माहिती असेल तर ते सेल्सियस मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. यासाठी फॉर्म्युला आहे की फॅरनहाइट मधील तापमान वजा 32 भागिले 1.8 हे सूत्र वापरून तुम्ही फॅरनहाइटचे सेल्सियस मध्ये रूपांतर करू शकता. आणि सेल्सियसचे केल्विन मध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला जे काही सेल्सियसचं तापमान आहे त्याला अधिक 273.15 करायचं, तुम्हाला ते तापमान केल्विन मध्ये मिळणार आहे. समजा आता मी ज्या ठिकाणी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तर या रूमचं टेम्परेचर जे आहे हे 26° सेल्सिअस इतके आहे. तर 26° सेल्सिअस तापमान अधिक 273.15 केलं तर केल्विन मध्ये जे काही तापमान येणार आहे ते 299.15 केल्विन इतके येणार आहे किंवा अंश केल्विन इतके येणार आहे. तर याच तापमानाचं तुम्ही फॅरनहाइट मध्ये देखील रूपांतर करू शकता. किंवा आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे हे 98.6° फॅरनहाइट असलं पाहिजे. तर त्याचं सेल्सिअसमध्ये रूपांतर केल्यानंतर ते किती येणार आहे याचं देखील कॅल्क्युलेशन जे आहे किंवा गुणांकन तुम्हाला करता येईल. धन्यवाद. पहिल्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर आपण ईमेलद्वारे किंवा फोन करून देखील या शंका विचारू शकता. याशिवाय आपल्या सूचना आपले प्रश्न आपण गुगल क्लासरूमच्या माध्यमातून देखील मांडू शकता. एक लक्षात असू द्या, गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपणास वेगळ्या प्रकारच्या क्विज देण्यात आलेल्या आहेत, वेगळ्या असाइनमेंट देण्यात आलेल्या आहेत. या असाइनमेंट देखील आपण वेळेत पूर्ण कराव्यात. धन्यवाद.